मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या त्यांचं वादग्रस्त विधान आणि कृतीमुळे चर्चेत आहेत. नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सत्तार हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. मात्र सत्तार हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदर देखील अनेकदा सत्तार अशा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे असे कोणकोणते त्यांचे वादग्रस्त किस्से आहेत जाणून घेऊ या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठी मध्ये आपलं स्वागत. सिल्लोड मतदारसंघातून निवडून आलेले सत्तार हे दबंग नेते म्हणून ओळखले जातात. अतरंगी बोलण्यामुळे त्यांची एक ख्याती आहे. रावसाहेब दानवे यांचा पराभव होत नाही तोपर्यंत आपण डोक्यावरील टोपी काढणार नाही अशी चक्क प्रतिज्ञा त्यांनी केली होती. 2019 मध्ये त्यांनी दानवेंच्या विरोधात प्रचारही केला, मात्र आता त्याच दानवेंशी त्यांची घट्ट मैत्री झाली आहे. बोलण्यातील फटकळपणा हे अब्दुल सत्तारांचं आणखी एक वैशिष्ट्य. असाच एक किस्सा झाला होता ज्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सत्तार एका मंचावर होते. यावेळी व्यासपीठावर थेट सत्तारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोडण्यावरती टिप्पणीच केली होती. मात्र यावेळी अजित पवारांनी आता भाषण उरका असं सत्तारांना सुनावलं देखील होतं. त्यावर सत्तारांनी आपण काय फालतू माणूस असं म्हणून स्वतःवरच आसूडही ओढून घेतले होते. तर असे हे अब्दुल सत्तार आता राज्याचे कृषी मंत्री झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या अडचणीत भर टाकणारे विधान करणाऱ्या तानाजी सावंत नंतर आता आणखी भर पडली आहे ती म्हणजे अब्दुल सत्तार आणि त्यांची विधानं. मुख्यमंत्री पदासाठीही सत्तार हे हट्टाला पेटल्याचं सांगण्यात येत होतं. शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी यादीत आपलं नाव नाही हे कळताच सत्तारांनी थेट शिंदेना सुनावल्याच्या चर्चा देखील होत्या. त्यामुळे वेळ पडली तर आपण कोणालाही अंगावर घेऊ शकतो हे वेळोवेळी सत्तार यांनी दाखवून दिलंय. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असताना औरंगाबादेतील काँग्रेस भवनात सत्तारांनी थेट कार्यकर्त्यांना लाथांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतर सत्तारांनी हे आरोप फेटाळून लावले. शिवसेनेतील बंडखोरीनंतर एका तरुणाने सत्तार यांना फोन करून कोठे आहात असा प्रश्न विचारला असता सत्तारांनी आपण गोव्यात असल्याचं सांगितलं होतं. मात्र या तरुणाने पुढे तुम्ही भाजपकडून किती पैसे घेतले असा प्रश्न विचारला असता या तरुणाला सत्तारांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. याची ऑडिओ क्लिप देखील त्यावेळी व्हायरल झाली होती. या सर्व किस्स्यांवरून एकंदरीतच मंत्री सत्तार हे मुख्यमंत्र्यांसाठी भविष्यात अडचणीचे ठरणार का हे येणारा काळच सांगेल. तर मंडळी, सत्तारांच्या या किस्स्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.